ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मिळकतधारकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अखेर निकालात निघालाय. आगामी एक वर्षात संबंधित जागा मालकांना प्रॉपर्टी कार्ड वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवनगर प्राधिकरण हद्दीतील मिळकतधारकांचा गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. पाहूया. सन्माननीय सदस्य महेश लांडगे. लक्षवेधी क्रमांक पाच. माननीय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या मी तुम्हाला दोघांना प्रश्नाच्या उत्तरामध्येच मंत्री महोदयांनी आणि प्रशासनांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बरेचसे प्रॉपर्टी कार्ड देणं बाकी आहे. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि पीएमआरडी याच्यामध्ये विलीनीकरण झाल्यामुळं जवळजवळ 30,000 भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड देणं बाकी आहे. आणि हा प्रश्न आत्ताचा नाही आहे, मला आपल्याला सभागृहात सांगू इच्छितो की हा 40 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. 2018 सेक्टर नंबर 2 मिळकतदारांना त्या संदर्भातला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय झाला, पण त्यानंतर ते पण थांबले गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही दिरंगाई झाल्यामुळं तसं प्राधिकरणामुळे 40 वर्षामध्ये प्राधिकरणामध्ये भूमिपुत्रांपासून तर तिथं राहायला आलेल्या नागरिकांवर वेगवेगळ्या माध्यमातून अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, अडचणी समोर येत आहेत. तर अध्यक्ष महोदय, या प्रॉपर्टी कार्ड जर आपण त्या भूधारकांना देणार असाल तर बोला. तर माझे काही प्रश्न. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.